ते औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर आपण केलं. सांगा हे मान्य आहे का? पवार साहेबांना मान्य नाहीये. ते म्हणाले तुम्ही नाव काही करा, मी औरंगाबादच म्हणेन. तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित विविध योजनांचे लाभार्थी आणि इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणारं सरकार हे महाराष्ट्रात आलं. आणि सरकार आल्यानंतर आपल्याला माहिती, अत्यंत वेगाने कामं आपण सुरू केली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक काम आपण जे केलं ते औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर आपण केलं. मला सांगा तुम्हाला मान्य आहे का? सांगा हे मान्य आहे का? पवार साहेबांना मान्य नाहीये. ते म्हणाले तुम्ही नाव काही करा, मी औरंगाबादच म्हणेन. पवार साहेब, तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने ज्यावेळी या ठिकाणी आलो तर मला देखील असं वाटलं की एखादी भेट ही आपल्याला दिली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार प्रशांत बंब गेले काही वर्ष सातत्याने एका योजनेचा पाठपुरावा करत होते की जी योजना खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं गंगापूरचं पूर्ण चित्र बदलवू शकते ती म्हणजे गंगापूर उपसा सिंचन योजना. 30,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे. 100% पाईपनी आणि 100% ड्रीपनी इथल्या शेतकऱ्याचं संपूर्ण भाग्य बदलणार आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, प्रशांत बमजी, तुम्ही जे सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नाची परिणिती अशी आहे की परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही या योजनेला मान्यता दिली आणि आज त्याची मान्यता घेऊनच या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आता लवकरच टेंडर काढू आणि दिवाळीच्या पाडव्याला या योजनेच्या भूमिपूजनाला देखील या ठिकाणी येऊ. कारण एकदा ही योजना झाली गंगापूरचा भाग इतका समृद्ध होणार आहे. अतिशय सुंदर डिझाईन केलाय, 2,000 एकराचे क्लस्टर आहेत ज्याच्यामध्ये फळबागा लागणार आहेत. आमच्या शेतकऱ्याचं जीवन पूर्णपणे बदलणारी अशा प्रकारची योजना. आणि मी पुन्हा सांगतो, केवळ आणि केवळ प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आज या ठिकाणी येऊ शकते आहे.